पहिलं ओव्हर मात्र पॉवर प्लेचं ओव्हर असेल देशामध्ये. फक्त आणि फक्त दोन खेळाडू थर्टी सर्कल रिजनच्या बाहेर उभे करावे लागतील. चार ओव्हरचा सामना असेल. ऑल द बेस्ट बोथ टीम्स अँड शो द गुड गेम. स्पर्धेला मात्र आता सुरुवात होतोय. पहिला चेंडू मात्र इथे फेकला जातोय आणि आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीची साठी सज्ज होतोय तो म्हणजे सनी आणि फलंदाज स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तो म्हणजे कर्सन नॉन स्ट्राईकर अँड रोहित गायकर. पहिला चेंडू मात्र प्रगतीपथावर चांगला चेंडू अल्कारिता चेंडू घेऊन काढला. थोडंसं मात्र मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळालं पण चांगलं कव्हर केलं गॅदर केलं आणि पहिल्या चेंडूवर मात्र संघाचा श्री गणेश होतोय. सर्व संघांना मात्र एक विनंती असेल कृपया करून ब्लॅक ट्रॅक मात्र कंपल्सरी आहे. जी जर्सी तुम्हाला दिली आहे ती परिधान करून खेळणं मात्र गरजेचं असेल अन्यथा कमिटीकडून तुम्हाला दोन रनांनी पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. वळूया मॅचकडे. दुसरा चेंडू चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू मात्र आता जातोय सीमा रेषा पार. हा येतोय पहिला प्रथम चौकार डीजे. धन्यवाद डीजे. सुरुवात कशी असावी हे दाखवत असताना रोहित गायकर बॅट मधून मात्र आता आग उकत असताना पहिल्या चेंडूवर मात्र जशी सुरुवात अपेक्षित होती संघ मालकाला आणि कर्णधाराला ती सुरुवात मात्र दिली आहे. कारण अद्याप दोन चेंडूचा मात्र फक्त खेळ झाले आणि धावक्रमांकावर धावा लागल्या त्या मात्र पाच धावा. पुढील चेंडू हलक्यारित्या खेळून काढला. सुरक्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं कव्हरच्या रिजनमध्ये आणि एक धाव संपादित करण्यामध्ये यश मात्र प्राप्त होते ते म्हणजे रोहित गायकरला. आता मात्र धावची संधी आणि मात्र फलंदाज मात्र बाद होतोय कर्सन वसिटा. बिग विकेट बिग डाऊन बिग लॉस डीजे. नियम मात्र सर्वांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा आहे कारण कमिटी मेंबर्स उभे आहेत त्यांचं लक्ष मात्र बरोबर असेल. जर नवीन फलंदाज पहिला मैदानामध्ये गेला पाहिजे त्याच्यानंतर बाद झालेला फलंदाज त्याने मात्र मैदान सोडलं पाहिजे याची देखील नोंद घ्यायची आहे सर्व संघांना. आता मात्र मैदानामध्ये उतरलेत संघाचे कर्णधार मनोज दुर्वे. आता मात्र बिग विकेट वन मोर डाऊन कारण जे करायला नव्हतं पाहिजे होतं ते मात्र केलं. सरळ चेंडू मात्र यष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज मात्र बाद झाले डीजे. जबाबदारी मात्र कुठेतरी अपुरी राहिली आहे का मनोज दुर्वेंच्या मनात मात्र हा विचार असेल कारण बॅटिंगसाठी वन डाऊन उतरले होते. अजून एक चांगला फटका तेवढा सुरक्षेत्रक्षण काय चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे सहा धावा आणि गडी गमवल्या ते म्हणजे दोन. पहिल्या दोन षट चेंडूचा जर आपण विचार केला तर पहिल्या दोन चेंडूवर मात्र पाच धावा आल्या होत्या आपण त्याच्यानंतर सुरेख कमबॅक करत असताना आपण पाहतोय सनीला. आता मात्र दुसरं षटक आता मात्र पॉवर प्ले मात्र खुला झालाय कारण आपण पाहतोय कारण पाच खेळाडू बाहेर असतील 38 सर्कलच्या.
मॅजेस्टिक पाम्प्स 11वा अतिरिक्त खेळाडू कृपया करून स्टेजच्या जवळ पाठवायचा विनंती असेल. मॅजेस्टिक पाम्प्स या संघाचा 11वा खेळाडू कृपया करून स्टेजवर पाठवायचा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क्स वर सज्ज होतो आहे तो म्हणजे विशाल. आपण भरपूरदा पाहतो की व्यावसायिक संघामधून त्याची नोंद केली जाते. सुरेख फटका. रोहित गायकर मात्र सेट टू दी फायर असेल कारण लगातार दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकवला होता आणि आता मात्र त्याच्या बॅटमधून स्क्वेअर कटच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र सीमारेषा पार गेला. प्राधान्य दिलं जात आहे कारण स्ट्राईक रोटेट करणं फार क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं आणि ते रोटेशन आपण पाहतोय. चौथा चेंडू मात्र आता प्रगतीपथावर असेल. चांगला चेंडू मात्र कट झाला. यष्टी रक्षकाची साथ नाही. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. आणि संघाच्या धावसंख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 16 धावा. धावफलक सरसावलाय ते मात्र 16 या धावसंख्येवरती. चांगला फटका. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेम्प्टमध्ये मात्र चेंडू गॅदर केला गेला आणि एक धावेमध्ये तरी समाधान मानावं लागेल या चेंडूवरती. संघाचा धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा. शेवटच्या चेंडू मार्गस्थ असेल. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. तेवढंच मात्र सुरेख क्षेत्ररक्षण लॉंगॉनला आपल्याला पाहायला मिळाला. आणि 4 धावा मात्र या षटकामध्ये जर आपण विचार केला बाईकच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धावा आल्यात आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपूर्ण झालाय, समाप्त झालाय. आणि 3रं षटक मात्र मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतात ते म्हणजे विनोद. बारा चेंडू आणि तब्बल 18 धावा. रोहित गायकर वैयक्तिक 11 धावांवर आपली उपस्थिती तिथे नोंदवतोय. एका साईडने पूर्णपणे बाजू सांभाळली आहे ती म्हणजे मयंक वॉरियर्स या संघाची. मॅजेस्टिक पाम्स या संघाची मयंक वॉरियर्स संघ. आपल्याला क्षेत्ररक्षण करणारा पाहायला मिळतोय. 3रं षटक मात्र मार्गस्थ. चांगला चेंडू मात्र हलक्यारित्या खेळून काढला गेला एका धावेसाठी आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं ते 19 या आकड्यावरती. चांगला फटका. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण यष्टी रक्षक विशाल यांच्या माध्यमातून कारण त्यांच्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 4 अतिरिक्त धावा बाईच्या स्वरूपामध्ये आला गेल्या. 3रा चेंडू मात्र आता मार्गस्थ. सुरेख 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. चला फटका. ते खेळणा आला असता आपण कुठेतरी आपण पाहतोय की विनोदला की चांगली टप्प्यावर मात्र गोलंदाजी होते. व्हाईट चेंडू
पंचनचे हात समांतर म्हणजे धावा मिळतील अवांतर. धावसंख्येत मात्र एक ने भर वाईटच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. ते 20 या आकड्यावरती 20 रन्स ऑन बोर्ड. चांगला फटका खेळला जात आहे. गॅप शॉट सिलेक्शन तेवढं सुरेख, मात्र क्षेत्ररक्षण बॅकिंगला आपल्याला पाहायला मिळालं. या षटकाचा जर आपण विचार केला, विनोदने अत्यंत मोजून मापून गोलंदाजी केली. अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात विनोद. चार चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद, त्रिफळाची ते यष्ट्या उद्ध्वस्त. डीजे एक आणि संघाच्या धावसंख्येत मात्र एक ने भर पडेल. धावफंकावर धावा लागल्यात 21. तिसरं षटक मात्र समाप्त झालं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 21 धावा. 3 गडी मात्र तुम्ही अद्याप गमावला आहात. आता मात्र कुठेतरी स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्याची जबाबदारी ती मात्र पुनीतवर दिली आहे. आणि जबाबदारी देखील असेल ती म्हणजे अमित आणि रोहित गायकरवरती, कारण तब्बल 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 21 जावा एकवटल्या गेल्या आहेत. कुठेतरी 22 जावा, माफ करा, पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. आणि आता मात्र या 4 धावा चेंडू जातोय सीमा. सुरेख फटका, पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफूटवर आले, एक पाय पाठी टाकला आणि मात्र चेंडू मात्र सीमारेषा पार पोहोचवला. आणि आता मात्र ज्या खेळीची गरज होती, ज्या रूपाची गरज होती, ते रूप मात्र आता स्वीकारत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय रोहित गायकर. दुसरा चेंडू मात्र प्रगतीपथावर पुनीत यांच्या माध्यमातून. सुरेख फटका, पण तेवढंच मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आदेश. काही चूक नसताना आणि काही चूक नाही करतायत आणि फलंदाज मात्र बाद होतोय. रोहित गायकर इज बॅक टू द पवेलियन. बडी मछली जाल में, बिग फिश इन टू द नेट. डीजे सेट बॅट्समनचं राहणं मैदानामध्ये फार गरजेचं असतं, कारण आपण विचार केला रोहित गायकरनी तब्बल 3 चौकार ठोकावले आणि 15 धावा इथे एकवटण्यात आल्या. पण माता आता कुठेतरी विचार करावा लागेल, कारण 4 चेंडूंचा खेळ मात्र फक्त शिल्लक असेल. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 26 धावा. अजून कमीत कमी 5 ते 6 धावा करणं 4 चेंडूमध्ये फार गरजेचं असेल. एखादा मोठा फटका त्याहून पार तुम्हाला पोहोचून घेऊ शकतो. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, चेंडू खेळून काढण्यात आला पण ट्रॅव्हल सरळ होईल म्हणजे आदित्य यांच्या हातामध्ये सुखरूप आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, तेवढं सुरक्षित रक्षण. धावची संधी आहे
येस इट इज नॉट आउट पंचांकडून इशारा येतोय. एक धावेमध्ये देखील आता मात्र समाधान मानावं लागेल. चांगला फटका, सुरेख फटका, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. हा येतोय संघर्षमय चौकार डीजे. आणि शेवटच्या चेंडू मात्र आता मार्गस्थ. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, पण पंचांकडून इशारा आला तो मात्र नऊ चेंडूचा. आणि या चेंडूवर मात्र तब्बल तीन धावा, तीन धावा एकवटण्यात आल्या. आणि धावफलक मात्र आता सस्याच्या गतीने मात्र पुढे सरसावलाय. अजून एक चांगला फटका, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. थोडस लेझी क्रिकेट, धाव मात्र झाली नसती आणि पण ती धाव दुसरी मात्र एकवटण्यात आली. जर आपण तीन शेवटच्या चेंडूंचा विचार केला तर मात्र कुठेतरी सामना परतवलाय, कारण तीन चेंडूमध्ये तब्बल धावा आल्यात शेवटच्या. तर विचार केला तर तब्बल नऊ धावा शेवटच्या चेंडूवर आपल्याला तीन चेंडूवर पाहायला मिळाल्या. आणि बागने तुम्ही कृपया करून स्टेजवर यायचं. आता मैदानामध्ये आमंत्रित केलं आहे ते म्हणजे परत मयंक वॉरियर्स या संघाला क्षेत्ररक्षण करून झालं धावफलकावर. मॅजिस्टिक पाम्स या संघाने मात्र 38 धावांचं आव्हान मात्र समोर लावलंय. 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्या, 38 धावांचं आव्हान टार्गेट असेल ते म्हणजे 38. आता मात्र मयंक वॉरियर्स संघाला आपली फलंदाजी दाखवावी लागेल, कारण आपण विचार केला तर फलंदाजी मात्र खोलवर असेल या संघाकडे. विनंती असेल नाणेफेकीचा कौल करायचा जेके ग्रुप आणि बी युनिक संघाला विनंती असेल. दुसरी मॅच नाणेफेकीचा कौल केला जातोय, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल जेके ग्रुप आणि बी युनिक या संघाला विनंती असेल. सचिन दादा गायकवाड तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय.
आणि आता मात्र पुढची लढत असेल ती म्हणजे जेके ग्रुप आणि बी युनिक. तर पाहणं जेके ग्रुप आणि बी युनिक च असून देखील रोशन आणि पियुष मधली लढत असेल. एका संघातले मात्र इथे दोन खेळाडू. पहिला चेंडू मात्र प्रगतीपथावर सुरे. क्षेत्ररक्षण काय अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय तो म्हणजे गब्बर. चांगला चेंडू हलक्या रित्या खेळून काढला. मोठा फटका जरूर खेळायचा होता. पॉवर प्लेचं मात्र तुम्हाला आता पूर्णपणे समाचार घ्यावा लागेल गोलंदाजाचा, कारण 38 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 38 धावा. समीकरण थोडस महाग असले तरी पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. वाईट आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आदित्य नॉन स्ट्राइकेंड वर. आणि जर आपण या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अद्याप 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि पाचवा चेंडू मात्र आता मार्गस्थ असेल. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गब्बरच्या हातामधून चेंडू जसा मोती पडतो तसा मात्र आता चेंडू मैदानामध्ये पडत असताना सुरेख टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला सुचायला देखील वेळ नाही आहे की चेंडू कुठच्या बाजूला टर्न होईल. आणि आता मात्र शेवटच्या चेंडू, आता मात्र चांगला फटका तेवढं सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळते अमित यांच्या माध्यमातून. आणि पहिलं षटक मात्र आता समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. एक गडी देखील गमावलाय विशाल यांच्या स्वरूपामध्ये. डीजे सचिन दादा टांडगे तुमचं या स्पर्धेमध्ये मात्र हार्दिक स्वागत. बीपीएल बदलापूर ब्रॉक्स प्रीमियर लीग च्या कमिटी माध्यमातून तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सचिन दादा टांडगे इथे यांचा शुभ सत्कार केला जात आहे, यथोचित मान सन्मान केला जातोय. सत्कार मूर्ती सचिन दादा टांडगे माध्यमातून मयूर दादा मोरे यांच्या शुभ हस्ते. आता मात्र वळूया मॅच कडे. दुसरं षटक हाताळलं जात आहे ते म्हणजे अमित जाधव यांच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव एकवडली गेली आणि स्ट्राइकवर फलंदाज मात्र आता आले ते म्हणजे आदित्य. आता आदित्यच्या खांद्यावर मात्र जबाबदारी भरपूर असेल. चला फटका आलो अगदी कार्पेट. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. हा येतो चांगला हलकारीता चेंडू मात्र खेळून काढला तेवढं सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पण मॅन ऑफ दी मॅच साठी सचिन दादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला कोल्ड्रिंकची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक मॅन ऑफ दी मॅचला कोल्ड्रिंक देण्यात येईल सचिन दादा ठाकरे यांच्या माध्यमातून.
चांगला फटका पाहायला मिळाला. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू मात्र गॅदर झाला. मगाशी देखील आपण त्या क्षेत्ररक्षकाला पाहिलं, बॅकवर्ड पॉइंटला रिजन मध्ये डायव घालून चेंडू मात्र अडवण्यात आला. आणि अमित मात्र आता कुठेतरी मोजक मापाप अशी गोलंदाजी करतोय. यस, पंचांचे हात समांतर म्हणजे धावा मिळतील अवांतरा. धावसंख्येत एकने भर पडेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा. एखादा मोठ्या फटक्याची मात्र गरज असेल ती म्हणजे मयूर वॉरियर्स या संघाला. आणि तो मोठा फटका येईल का आता मात्र वाट पाहावी लागेल, कारण षटक मात्र समाप्त होत आहे. 5 चेंडू झालेत. माफ करा, चला फटका आला अगदी कार्पेट. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण मिसफील्ड झाली थोडी, पण त्याचा लाभ नाही घेऊ शकलेत. मैदानामध्ये आपण पाहतोय आदित्य आणि सनी. धावफलकावर धावा लागल्यात म्हणजे 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 14 धावा लागल्यात. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला फ्रॉम द फ्रंट जबाबदारी घेतली आहे गोलंदाजीची, ती म्हणजे मनोज दुर्वेनी याच्या स्वतःच्या खांद्यावरती. आणि ती जबाबदारी कुठे पूर्ण करतील हे पाहणं फार गरजेचं असेल. चला फटका सुरेख खेळून काढला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला लेग साईडला. स्वीपचा फटका बॉक्स मधला सर्कल मधला ब्रह्मास, कारण आपण पाहतोय की स्वीपच्या फटक्यामध्ये जेवढी ताकद लावता येते तेवढी स्ट्रेट आणि लावता येत नाही. ग्रास ग्राउंड आहे आणि आता मात्र व्हाईट चेंडू. यस, इट इज अ व्हाईट कॉल फ्रॉम अंपायर. आणि धावा झाल्या त्या म्हणजे 16 धावा. आदित्य ऑन स्ट्राईक असेल. चला फटका आला अगदी कार्पेट. चेंडू खेळून काढला. मिस फील्ड होत्याच नव्हतं गेलं, कारण पाहायला मिळालं होतं त्यांच्या माध्यमातून. मागच्या 2 चेंडूंचा जर आपण विचार केला, डाईव्ह अत्यंत जीव ओतून देखील त्यांनी डाईव्ह घातली आणि चेंडू मात्र अडवला. पण आता मात्र एक सोपा चेंडू मात्र सोडला गेला. व्हाईट चेंडू अवांतर रूपात एकने भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21 धावा. 38 धावांचं आव्हान असेल. चांगला फटका, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. सौकार म्हणजे क्रिकेट. 6 चेंडू मध्ये एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट. आणि ज्या क्षेत्ररक्षकाने अद्याप चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं त्याच क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि चौकार देखील मिळाला. अजून एक फटका, तेवढा सुरेख फटका. चेंडू मिळाली इथे आदित्यांच्या माध्यमातून. लगातार 3 चौकार लगावले गेले. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज. अजून एक चांगला फटका, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षणाला पाहायला मिळालं.
चेंडू मात्र पायाने रोकला गेला. फुटबॉलचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. समीकरण थोडंसं खुलं झालंय, पण एखादा चांगला चेंडू मात्र पार्ट थोडस जड करू शकतो का हे पाहणं गरजेचं असेल. पण डॉट चेंडू अद्याप आलेला नाहीये या षटकाचा जर आपण विचार केला तर. चांगला फटका, धावचीची संधी, फलंदाचा बाद. पंचांकडून इशारा येतोय एस सिटीजन नो बॉल. जर धावचीत झाले नसते तर मात्र आपली विकेट गमवायची गरज नव्हती. आता मात्र विकेट मात्र गमवली आणि मैदानामध्ये आपण पाहतोय विनोद एंटर होत असताना आदित्यची साथ द्यायला. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. डोंगरासारखं टार्गेट मोठं होतं 38 धावांचं, पण कुठेतरी तो डोंगर पूर्णपणे पोकरला असताना धावांच्या इमारती मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. पण त्याच्यामध्ये लिफ्टने कसं चढायचं ते मात्र आदित्यने दाखवलं चौकाराच्या स्वरूपाने. हा धावा मात्र खोऱ्याने ओढल्या गेल्या. आणि आता मात्र समीकरण असेल ते म्हणजे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. रोहित गायकर गोलंदाजी मार्कवर. नो चेंडू, धावचीची संधी. सुरेख क्षेत्ररक्षण, पण थ्रो फेकी मात्र चांगली झाली असती. थोडस रॅपिड आपल्याला पाहायला मिळायचं. या चेंडूवर मात्र 2 धावा एकवटल्या गेल्या. गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि 5 धावांची. मैदानामध्ये आता आपल्याला थोडस स्लो क्रिकेट पाहायला मिळेल, कारण 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पण एखादा मोठा फटका जर आला तर सामना पूर्णपणे खुला होऊन जाईल. आणि तो मोठा फटका आलाय, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार डीजे. चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि ती धाव एकवटत असताना आणि सामना जिंकतोय तो म्हणजे मयंक वॉरियर्सचा संघ. आणि हार मात्र पहिल्या सामन्यामध्ये पत्करावी लागते, ती म्हणजे मॅजिस्टिक पाम्स या संघाला. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे मात्र कौतुक. आणि सामना मात्र आता दुसरा. जेके ग्रुप विपक्ष